आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूरचा कारभार आता झाकून चोरून चालणार नाही, नगराध्यक्ष नीतामाने कडाडल्या. कारभार शहरातील जनतेला आता पाहायला मिळणार. जयसिंगपूर नगर परिषदेत जे घडतं ते आता जनतेला पाहायला मिळणार आहे. एक क्रांतिकारी निर्णय नगराध्यक्ष डॉक्टर नीतामाने यांनी सर्वसाधारण सभेत जाहीर करून टाकला आहे आणि या विषयावरून उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर आणि नगराध्यक्षा माने यांच्यात खडाजंगी झाली. ज्येष्ठ नगरसेवक सर्जेराव पवार यांनी नगराध्यक्षांची बाजू उचलून धरली. खूप वर्ष जयसिंगपूर शहरात जनतेला सभागृहात नेमकं काय घडतंय हे कळतच नव्हतं. आज सर्वसाधारण सभा होती. या सभेत उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर आणि नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने यांच्यात झणझणीत शाब्दिक चकमाचकमी झाल्या. आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडल्या. नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने यांनी थेट खडसावलं, आता यापुढे सभा लाईव्ह होतील आणि शहरातील जनतेला नेमकं इथं काय चाललंय हे कळू दे असं ठणकावलं. उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी आक्षेप नोंदवला. ज्येष्ठ नगरसेवक सर्जेराव पवार यांनी या वादात उडी घेतली. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा सगळीकडचंच लाईव्ह थेट प्रक्षेपण आहे, मग जयसिंगपुरातील का नको? उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या एका विधानावर डॉक्टर नीतामाने यांनी आक्षेप नोंदवला आणि माफी मागावी असं त्यांनी खडसावलं. शब्द माघारी घेत असल्याचं संजय पाटील यड्रावकर म्हणाले. नेमकं सभागृहात काय घडतंय हे थेट पाहू. All right.
आपण प्रशासकीय अधिकारी आहात, आम्ही लोकप्रती आमचे उत्तर, हे स्वतःचा प्रश्न आहे. अशी कुठली रेकॉर्डिंग करावं करू नये, अधिकार आहेत नाही असं काही प्रोव्हिजन आहे काय? जो प्रेसिडेंशियल कॉलेज आहे
माझा विनंती एवढीच आहे
पेक्षा पाणी दिली काय आणि पाणी जर व्यवस्थित चालली असेली तर याच्या जबाबदाऱ्या कुणावर? संबंधित उद्या अडचण आली, उद्या काही लोकांनी तिथला पत्र दिलं हे करू नये म्हणून जर कारण कारण कसं झाला आदेश मागवले हे पण लवकर करून घ्या जर विरोध झाला आणि पुढच्या वर्षी त्या झोपडपट्टीमध्ये जर पाणी घुसलं तर त्याची जबाबदारी कुणाची हे पण फिक्स करून घ्या. शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के दुर्गापूर पाणी दलित समाजाची लोक आहेत की आणि त्याला जर राजकारणात आपण जर विरोध करत असेल तर भविष्य काळामध्ये आणि त्या गोष्टीचं पावसामध्ये मॅडम आम्ही तिथं दुर्गापूर पावसामध्ये घरं बघितलेली आहेत लोकांची पाणी वाहून गेलेले आहेत आणि पुढच्या सभे पुढे ठेवा. आम्ही कुठल्याही गोष्टीला विरोध केला नाही. पावसाळा अजून यायला सात महिने आहेत, सात महिने पावसाळा यायला मेच्या नंतर येतो पावसाळा. आमची विनंती एवढीच आहे आपल्याला की सदरच्या ठिकाणी योग्य ते काम धरलं गेलं नाही असं आमचं प्रामाणिकपणे मत आहे. काय कुठं तर कोणतं राजकारण चालतंय म्हणून आम्ही कशालाही आंधळेपणाला मंजुरी द्यायची इथं काउन्सिलमध्ये? पवार मला कळू दे ना, मला विरोध कशाचा नाही. तेवढ्या पैसे जास्त लागत असेल तरी द्या, आम्ही त्या गोष्टीचा विरोध करत नाही. आज सुद्धा मी स्पष्ट सांगतोय आणि मला अजून पुढे पण पाहिजे असून त्याच्याकडे सुद्धा प्रामाणिकपणे बघलाच द्या. पण जिथं चांगलं आहे जिथं पाण्याचा फ्लो कमी आहे तिथं तिथं त्या संदर्भात काय करावं वाटतं? मला एक काम नाही आताच आपण पाहिलं जयसिंगपूर नगर परिषदेत भुयारी गटारीसह भाजी मंडई हलवण्याचा प्रश्न आणि पारदर्शकतेचं नेमकं काय झालं. एक खूप चांगला आणि महत्वाचा निर्णय आजच्या सभागृहात झाला. नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने यांनी त्यांच्या अधिकारात एक मोठा निर्णय घेतल्यानं शहरात त्यांच्या या निर्णयाचं मोठं कौतुक होत आहे. महानगरी न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे.